हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत अध्यादेश निघाला भरती कधी पात्रताधारक प्राध्यापकामध्ये असंतोष उदरनिर्वाहासाठी शोधावा लागतोय अन्य मार्ग याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया राज्यातील महाविद्यालयामधील प्राध्यापक ब पदांच्या भरतीबाबत शासन निर्णय झाला तसा अध्यादेशीही निघाला महिना उलटल्यानंतरही त्यावर पुढे कसलीच कार्यवाही झालेली नाही त्यामुळे पात्रताधारकामध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे सी एच बी म्हणजेच तासिका तत्वावर ता काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनामध्ये अपेक्षित वाढ न केल्याने तसेच अनेक अटी घातल्यामुळे सरकारने तोंडाला पाणी पुसल्याची भावना सी एच बी धारकात आहे मिळणाऱ्या मानधनामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने सी एच बी धारकांना अन्य रोजगार करावा लागत आहे राज्यभरातील विविध महाविद्यालये विद्यापीठात सुमारे नऊ हजार पदे रिक्त आहेत ही रिक्त पदे भरली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे राज्यात सत्तावन्न हजार नेट सेट पी एच डी धारक आहेत दरवर्षी ही संख्या वाढत आहे मात्र तरीही प्राध्यापकांची पदे भरली जात नाही गेल्या वर्षभरापासून राज्यभरात सी एच बी धारकांची वेगवेगळ्या पातळ्यावर आंदोलने झाली अखेर तीन नोव्हेंबरला शासनाने चाळीस टक्के पदभरतीचा निर्णय घेत अध्यादेश काढला त्याला महिना उलटून गेल्यानंतरही त्यावर काहीच कारवाई झालेली नाही त्यामुळे पात्रताधारकात पुन्हा असंतोषाचे वातावरण आहे प्राध्यापक पदाची चाळीस टक्के भरत्या आम्हाला मान्य नाही शंभर टक्के भरती करावी सी एच बी पद्धत बंद करून तेथे अर्धवेळ प्राध्यापक असे पद निर्माण करावे मानधनाऐवजी पस्तीस हजार वेतन द्यावे त्यांची सेवा ग्राह्य धरावी असे या ठिकाणी प्राध्यापक किशोर खिलारे सी एच वी धारक यांनी मत व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर पदभरतीची प्रक्रिया रेंगाळलेली आहे शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत भरतीबाबत निर्णय न झाल्याने आंदोलनाचे अस्त्र पुन्हा उचलू असा इशारा सुद्धा एमफुक्टोचे उपाध्यक्ष डॉक्टर सुभाष जाधव यांनी दिलं आहे राज्यात प्राध्यापकांची एकूण रिक्त पदे सुमारे नऊ हजार पाचशे असून राज्यातील नेटसेट पी एच डी धारक सत्तावन्न हजार आहेत सी एच बी धारकांना तासाला तीनशे रुपये मानधन दिले जाते म्हणजेच जुन्या पद्धतीनुसार सी एच बी धारकांना तासाला आता पाचशे रुपये मानधन नव्या पद्धतीनुसार मिळणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद